सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कोपरगाव मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आमदार आशुतोष काळे यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे। मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी विकासाचे बहुतांश मूलभूत प्रश्न सुटले असून मतदारसंघातील जनता आमदार आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर समाधानी आहे। मतदारसंघातील इतरही विकासाचे प्रश्न यापुढील काळात आमदार आशुतोष काळे सोडविणार असून मतदारसंघाच्या विकासाची गती यापुढेही कायम राहणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी बांधील असणाऱ्या व जनतेचे हित साधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व आमदार आशुतोष काळे यांचे बाहू बळकट करण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी एकमुखी निर्धार केला। याप्रसंगी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आपण कोपरगावमध्ये माननीय कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आलेला आहे। तेव्हा या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कोपरगाव मतदारसंघातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व मतदार बंधुभगिनींनी आपले आशुतोष दादा काळे तसेच माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी आपण विकासाच्या कामासाठी कोपरगाव तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर अजितदादाच्या पाठीमागे आपण आशुतदादाच्या सहकार्याने आपण सर्वांनी ताकदीने उभं राहिले पाहिजे। आजपर्यंत जो कोपरगावचा विकास झाला तो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे आशुतोष दादांना, माननीय आमदार आशुतोष दादांना हा विकास कोपरगावचा करता आला। राहिलेला थोडाफार जो विकास आहे तोही आपण या 4-6 महिन्यामध्ये भरून काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि पुनश्च एकदा मी माननीय आमदार आशुतोषदादा काळे साहेब यांच्या वतीने, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वतीने मी आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय हिंद। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव। आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये, कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्यावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे। नीट, IIT, जीमेन्स अँड ऍडव्हान्स, MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल। इयत्ता 11वी व 12वी साठी स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड, उत्कृष्ट निकालांची परंपरा। आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे। आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, मुक्काम पोस्ट, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर।